मंडळी एखादी चांगली सवय प्रमाणाबाहेर होऊ लागली की तिचा सुद्धा एखाद्या व्यसनाप्रमाणे त्रास होऊ लागतो. हीच गोष्ट विनोदाच्या माध्यमातून हसत हसत सांगायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. जायला कोण आला तर रानरेडा? बाई अरे काय मी दुई डायला तुझा आत्ताला का काचकिनी ब्रेक दाबला नाही तर गेली असतीस टायरा खाली कलिंगडाचा चिकू झाला असता. अरे बाप गाडी का बरं अडवली अडवली म्हणजे मला जायचंय म्हणून अडवली नाही नेणार नाही नेणार म्हणजे ए मान्या गाडी का थांबवली हो गाडी फुल आहे फुल आहे गाडी फुल आहे माग तर गाडी रिकामी आहे पूर्ण आपलं फुल आहे काहीतरी काय अर्धीच माणसं न्यायला सांगितले एवढी माणसं घेऊन जातो आम्ही हो मट्ट पाव बसून नाही हो मला कच्चे पोहायचे वाटत मांडी हो बसून तुमच्या कदम काय अर्जंट काम नसते वया बायकच ह्यांना काय काम जायची तेव्हा याच्या सणासुदीला तिकडं इकडं जाते ती माहेरी बर गेल्यासारखं वयाचं राहायचं ना दोन चार सात आठ वर्ष कशाला मी कशाला राहू माहेराला एवढं मला माझ्या नवऱ्याकडे जायचं नवऱ्याची लयच आठवण येते बाईला काय नवऱ्याची आठवण येत नाही नवऱ्याला सुखानं जगूच देत नाही ते असल्या बायका तर ए तुला कसं माहिती रे माझ्या माझी बायको आहे आयो थांबा वहिनी नाही नाही तुम्हाला ओळखलं नाही अहो लागल्यास किती तुम्ही शिडशिडत होता आता शिड केवढं फुगले नाही अहो लग्न केवढं मानवले तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही चला चल स्पेशल सीट देतो तुम्हाला इकडे पुढे काय झालं काय स्पेशल सीट वहिनी आहे ती काय स्पेशल सीट बीट मिळणार नाही ही बाय जर गाडी बसणार असेल का नाही गाडी पुढे येणारच नाही मी मी आज गाडीत नाही येणार पण मी गाडी नेणारच नाही ना पुढे अरे ओ ओ ओ दादा दादा काय तुम्हारे बातों के चक्कर में मेरी परेशानी हो जाएंगी काय झालं मैं तुमको बोलता हा? मेरी है ना दूर की साली है अमन लेकिन मेरे दिल के रंजी क्यों ने अमन तो उसका निकाह है अमन और काजी साहब है ना वक्त के बहुत पाबंद है अमन वो टाइमो टाइम शादी लगा देते उन्हें अरे ये क्या होता माग काळा म्हणून पुसलं ते गलत जगा पे पोछा मार रही तुम्हारी असं होत काय कळलं तुम्हाला तो उनो काजी साहेब है ना वो टायमा टायमा को शादी लगा के निकल जाते मग अरे काय मग लावला तुम्ही मला तिकडे जायला उशीर होतो मग गाडी काढा मग हिला सांगा घरी जायला मी घरी जाणार नाही ही बाय जर घरी गेली नाही गाडी अशी भोंगाट पळवत नितुक नाही कुबुले कुबुले म्हणायची आधी गाडी डायरेक्ट मांडवात देखो माझा पाल्टी वहां है ना मैं दावत खाने को नहीं जा रहा दावत बनाने को जा रहा मुझे वो जो साली है ना उसका जो शक्करपुड़ा था ना तब मैंने ऐसी लजीज बिरयानी बनाई थी ना समझती सब लोगों ने ऐसी उंगलियां चाट चाट के बिरयानी खाई थी लगा लगा। बोले वो शोहर चेंज होगा चलेगा लेकिन बिरयानी वाला चेंज नहीं होना त्याच्यामुळे मी सगळा सामान घेऊन चाललो आहे तिथे टपावर है ना चावल ची बोरी आहे हे बघा इकडे मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आणलेला आहे हॅलो गाईस सर आपण आले सुंदर अशा निसर्ग रम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहे हे माझ्या सोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहे आणि हे खूप उत्तम बिर्याणी म्हणतात बरं यांचा नंबर के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना क्या रिकम बाता कर रही है वो मैं एक्सप्लोरर हूँ ना तो मतलब जो भी मैंने देखी देखी जो भी मैं देखो देखो क्या देखो मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्यातना प्रत्यक्ष बंदिस्त करायला खूप आवडतं अरे मग असं मराठीत बोल ना बावली खदान कॅमेऱ्या क्या खैद कर रहा आख्या में खैद कर जिंदगी भर यादे ताजा रहती ये क्या ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा इसको कोण घेऊन आले याला उसको मारो गोली अरे तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेकू देर हो जाएंगी तसलं काय सांगू नको मला तू आधी हिला घरी जायला सांग मी घरी जाणार नाही अरे तुम्हारी औरत है तुम बोलो ना मैं कैसी यार थांब ना तू कळत कसं रे तुला काय चाललं रे तुझं काय 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 हा अरे नवरा बायकोचं भांडण म्हणजे केवढा नाजूक विषय असतो हा अंग छोडावं लागतं कुत्ते का गाला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब भी भाऊ
तुम्ही लय समजूतदार दिसताय हो, जरा समजावा ना त्यांना. अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार? तुम्हाला वाहू म्हणलीस ताई, तू आता टेन्शन घ्यायचं नाही, मी सगळं बघतोय. ए भाऊजा, आता अरे काय चाललंय, माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाही? कदम वर नबुक ह्यानीन. अजून 1.5 फूट खाली जाल, कळलं का? मधी मधी पडू नका आमच्या नवरा बायकोची भांडणं येते ना. तुम्हाला माहिती का ही बाय काय त्रास देते मला ती? अरे काय त्रास देते माझी बहीण, काय कळलं तुम्हाला? थांबा, ही बॅग द्यावा, लई धूळ साचली त्याच्या. अगं राहू दे ती, राहू दे कशी, केवढी धूळ साचली आहे बघा. अरे नाही असू दे नाही बाई, बघ केवढी स्वच्छतेची हे बाई, केवढी काळजी ना. माझ्यासारख्या अनोळखी माणसाची जर केवढी काळजी घेत असेल तर घरच्या माणसाची केवढी काळजी घेत असेल? लय लय घेते माझी बायको. अरे घरात नुसता पाय ठेवला तरी पायाला कचरा लागतोय, पाणी प्यायला असं गाला सुचायला का त्याच्या खाली गाळ असतोय. एवढी बाई स्वच्छता असेल तू तिला तर लिघा नाही. अरे पैसे सगळे ओले केले, पैसे ओले केलेस तू? पुसून देते काय पैसे ओले केलं? 4 वर्षात हिनं मला अक्कावाला केलाय, आयुष्य ओलं करून टाकलं हिनं माझं पाक. मतलब मतलब काय करते माहितीये का? क्या घरात जी दिसल नसेल ती सगळी भांडी धुवून काढती, सगळं आवल ती धुवून काढती. तुम्हाला सांगतो बाई काय करते माहितीये का? काय करते? आपण भाजीला फोडणी देतो का नाही, भांड्यात तेल टाकलं मग ती अर भांड्यात तेलकाट झालेलं का जातीन धुवून येते. त्या दिवशी रविवारी मटणाचा रस्सा बनवला होता, म्हणलं त्याच्या आईला मटण बनवलंय आज काय खरं नाही, वडूच वाटीत रस्सानं मटण दिलं, चपाती बुडवायच्या आधी वाटी गायब, सगळा रस्सा वाटला आणि मटण धुवून आणून ठेवलं परत. काय आयुष्य आहे माझ, सगळं धुतलेलं खायला घालते बाय, चपाती धुतलेली, भाकरी धुतलेली, भात धुतलेला, पारगिळगिळीत करून टाकला हिनं मला. तुम्ही माझं सांगताय, तुम्ही आयुष्यभर घरामध्ये ते ड्रायव्हिंग करत असतात तेव्हा? हा ते आता काय सवय आहे. सवय? हा तुम्हाला सांगते टकलू भाऊ, बेजारा वाका हो. हे काय करते? अगदी तर काळ काहीतरी लागलंय ते निघत नाहीये. अरे काला नाही वो, वो बाल आहे. बे बाल आहे, बंजर जमीन है लेकिन थोड़ी बहुत फसल है उसपे. ये क्या गिल्ला कपड़ा लगा दिए, सर्दा हो जाएगा ना मेरे को? काय हो जाएगा? सर्दी सर्दी जुकाम सर्दा. हाँ फिर बिर्याणी बनाओ क्या, छिका मारते रहो उसमें. अभी तुम्हें सांगते ही माणूस है ना, त्याला जेवणाचं ताट वाढलं ना की असं स्टिअरिंग सारखं फिरवत बसते. तुम्ही वरणात भात भाजी सगळा असं लागला होतंय मग खाते, मग असं गेअर करायला हात करते तर सगळा तांब्या वाटी सगळं उडून जाते. तुम्हाला सांगते हो भाऊ, शादी के कपडे आहे ना वो. सॉरी बरं का, मागे एकदा माझा भाऊ आला होता वो घरी, आमचं घर कसं लहान आहे ना, तर त्यांना असं आमच्या पाया लगत असं घालून दिलं होतं अंतरून. हा ठीक आहे ना. रात्री झोपत यांनी क्लच दाबला, मुंडी आली ना. मुंडी आई, मानेला पट्टा लावून फिरतोय तू आता. मानेला? मग मानेला होय, वरन 2 बुक्क्या मारीन आता. तू काय सांगते ग भावाच्या मानच, माझ्या मामाला लगा कमरेला पट्टा लावून फिरायला लागतोय तवा. मतलब काय तुमच्यात म्हणजे ठरवलंय का आठवलं त्याने घ्यायच? मेको सब याद है, जिसका है उसने नहीं लिया तो मैं लूंगा फिर. तुम्हाला सांगतो माझा मामा, हा माझा मामा रानात काम करून चिकलात भरून आला होता, हिनं मामाला बादलीत बुचकाळला, धुवून काढला मामाला माझ्या. बर धुतला ठीक आहे, धुतला असेल धुवून दुरी वाळत टाकला त्याला आणि मागणं पाटाने चिमटा अडकवलाय. अरे गाडी निघालो ना. काय गाडी मिळ जाणार नाही ही बाई गेले. कदम तुम्हाला सांगतो, त्या दिवशी भांड्यात हात घालून बसली होती काहीतरी धूत होती, म्हणले स्वीटी काय धुतीस ग, म्हणली पाणी धुतीया. अरे पाणी धुतीस भाई तू?
ए पाणी धुतीस होय ग पाणी कलिंगडा गप गुमान घरी जायचं आता गप गुमान घरी जायचं इथन मी जाणार नाही घरी आधी सांगून ठेवते ओ भाऊ इकडं बघा थांब पक्का कल रे तो जाणार नाही दुनिया में आज कुठला भी साबण नाही जो ऐसा धुवू सके ऍक्च्युअली ऍक्च्युअली दिस गाईज इज ऍब्सोल्युटली राईट बिकॉज डस्ट इज बट देर इज समथिंग सो स्वच्छता अभियान ये बाबू तू जीभ बाहेर काढ जीभ बाहेर काढ आजूबाजूला लय पंपल पडले ती ती भाभी बाद में ना उसको खंगाल खंगाल के निचोड़ निचोड़ के धो डालो लेकिन अभी गाड़ी निकालो मेरा घर ही जाएगा संग अरे क्या घर को जाने को बोलो उधर नहीं गया ना मैं तो मेरे को धोपट डालेंगे उधर निकाह शुरू होगा होगा ना अरे घबरा शुरू नहीं जा रहे ना तुम इकड़े माजा बहनी का आयुष तो सर पर वाटर हो चल तुझे क्या चल रहे अरे क्या चल रहा तेरे को वक्त की नजाकत समझ रही के रे मेरे को अरे उधर उनका पत्ता नहीं हिलेगा ना इधर चावल की बोरी इधर है ये देख ये इधर है ना ये मसाले का डिब्बा है ये मसाले का मैं क्या अचार डालू क्या अभी अरे ले काड़ है एक नहीं है क्या आता स्वच्छता पाहिजे होती ना क्या क्या स्वच्छता अरे मसाले में ढसढस पानी डाल दिया ना इसने औरत है कि मटन की दुकान है ये इधर दिमाग की जगह क्या भतरे है क्या ए जायला गबस माया भाई कुला काय बोलायचं नाही ए ठेव खाली अरे क्या ठेव खाली तू सुन देत होते उसको भाई यहां से अब मसाला के मसाले का क्या करूंगा मैं एक मिनट ये तो दे रे स्वच्छता अभियान मस्त मस्तच सिद्धू काय म्हणशील आधी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायच्या आधी सेटिंग डिपार्टमेंटचं एकदा टाळ्या व्हायला पाहिजे म्हणजे एसटी ज्या पद्धतीने ती लालपरी आणखीन एक काहीतरी सौंदर्य आलं या स्टेजला ही लालपरी या स्टेजवर आहे कमाल वाटतं आणि त्याचं मॅनरिझम म्हणजे जे डिटेलिंग आहे ना म्हणजे ड्रायव्हर उडी मारूनच उतरतोय आणि कंडक्टर आपला आरामशीर उतरतोय वगैरे सगळं खूप छान होतं सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान होतं म्हणजे एक टायमिंग वाईज कमाल होता तुम्ही आणि एकदम मी म्हणतो की साफ सुथरा एकदम स्वच्छ परफॉर्मन्स होता तुमचा खूप छान मस्त मजा आली क्या बात आहे थँक्यू सो मच गाइस